कलेक्टिव बैंड न आज आपल्या भागाची अतिशय सुरेल अशी सुरुवात केलेली आहे, त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, आयुष्याच्या सुरात हास्याचा ताल मिळवायला येते तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. अतिशय गोड गाणं तुम्ही तर इथे सादर केलं. हे ज्या मालिकेचं शीर्षक गीत आहे त्या मालिकेचे अर्थात खुमासदार नात्यांचा गोडा मसाला या मालिकेची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झाली आहे, त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम गोडा मसाला या मालिकेच्या कथालेखनाची धुरा सांभाळणाऱ्या मराठी मालिका क्षेत्रातील ज्येष्ठ लेखिका रोहिणीताईंनी नावे. तेंडुलकर कुटुंबाचा आधारस्तंभ भागीरथी तेंडुलकर ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नयनाताई आपटे. संवाद लेखनाची जबाबदारी सांभाळणारी मराठी लेखन क्षेत्रातील एक आश्वासक नाव डॉक्टर श्वेता पेंडसे. तेंडुलकरांच्या घरातली एक आगाऊ मुलगी दिव्या तेंडुलकर अर्थात रेवती लिमये. तेंडुलकर कुटुंबाचा अतिशय चोख हिशोब सांभाळणारी पल्लवी सदावर्ते अर्थात शर्वाणी पिल्लई. तेंडुलकर कुटुंबाचा केंद्रबिंदू मालिनी तेंडुलकर अर्थात सीमाताई देशमुख. आणि या मालिकेत नायिकेची अर्थात सानिका तेंडुलकरची भूमिका साकारणारी महिमा म्हात्रे. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. कोकण कलेक्टिव्ह बँडनं आजच्या या भागाची अतिशय सुरेख सुरुवात केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट गर्ल्स. मंडळी, एक फोन कॉल माणसाचं आयुष्य घडवू शकतो किंवा बिघडवू देखील शकतो. आता जो फोन कॉल आपल्यासमोर सादर होणार आहे तो मात्र आपलं आयुष्य हसरं करणार आहे. ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. मला भीती वाटते बाबा. बाबा आले तर घाबरू नकोस, मी आहे ना. विचित्र दिसत असले तरी आपलीच माणसं आहेत ती. काका काका काका, फक्त दोन दिवसाचा प्रश्न आहे, फक्त दोन दिवसाचा, फक्त दोन दिवस इथे राहू दे ना आम्हाला. ते काय नाही, मी तुम्हाला काय मदत बिदत करणार नाही. अरे आरण्या, अरे त्यांचं तिकीट कन्फर्म झालं ना मग निघून जातील ते. अरे ते काय बोलतात ते नीट ऐकून तर घे. अरे काय ऐकून घेऊ वसाड्या, मागच्या टायमाला हा एकच दिवसासाठी इकडे आला होता, मला झोपायला सतरंजी पण नव्हती, लादीवर झोपलो होतो वसाड्या. आता तो कोण कुणाची पोरगी तिला घेऊन आलाय वसाडा. एक मिनिट रमेश काका, असं कसं बोलता तुम्ही? कोण कुणाची म्हणजे माझं काहीतरी नाव आहे ना काका. काय नाव आहे? चेतना चंपारण घागर गोंडुलस्कर शिंदे वरवटकर झांबोटे गोजमगुंडे. अरे हिचं नाव मी घेईपर्यंत हिच्या घरात येऊन पोचतील इकडं. नाही होतो, नका टेन्शन घेऊ नका, राहू द्या ना. अरे नो, तुम्ही चादर घेऊन झोपाल, तुमच्यात मॅच्युअर्ड मिस वाटत मना धरतील. आणि हे बघ, शूट मॅच्युअर पोरीला पळवून आणत सगळ्यात जाम डेंजर मॅटर आहे. त्याच्यात प्रेम करणाऱ्यांना पकडत नाही, बाजूला जे मदत करतात त्यांना जोडतात. नाही 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 काका, तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही इतिहास वाचलेत की नाही? अरे वसाऱ्या, हे आठवत नाही, इतिहास कुठं आठवत नाही. तुमचं बरोबर, पण तुम्ही मला सांगा, सोनी महिवालला जर लोकांनी मदत केली नसती तर त्यांचं प्रेम लोकांना कळलं असतं? हीर रांझाला जर कोणी मदत केली नसती तर त्यांचं प्रेम लोकांना कळलं असतं का? रोमिओ जुलियटला जर कोणी मदत केली नसती त्यांचं प्रेम लोकांना कळलं असतं का? सगळ्या बरोबर आहे तुझं वसाड्या, पण ह्याच्यापैकी कोण पण माझ्या घरात आलेलं नाही. आणि ऐक बघ, एक लक्षात घेऊ, जेवढे पण सगळ्यांनी प्रेम प्रकरण केली नाही ना, ते सगळे ढगात गेले, तुम्ही समजून घ्या, तुम्ही आता सांभाळून घ्या. कळलं काय? अरे असं रडू नाही रे, मला
वसाड्या स्पष्ट बोलायचं, स्पष्ट समोरच्या माणसाला वाक्याची सुरुवात आणि शेवट एकदम क्लियर कळली पाहिजे. तो क्लियर अरे वाक्याचा पहिला शब्द अरुण दादा आणि शेवटचा शब्द कल्ल हे बोललाय तू कळली नाही. मग मधलं कोण बोलल वसाड्या? मधलं कोण बोलल? मधलं म्हणजे प्रत्येक वाक्याची सुरुवात असते, मध्य असतो आणि एक शेवट असतो. वाक्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आपलंस करता आलं पाहिजे, त्याला आपलं दोस्त बनवता आलं पाहिजे. सरमेश तुझ्यामुळे केवढा ऐकावं लागतंय रे आम्हाला. सॉरी असं काय करताय? अरे ते जे तिचे वडील काय नाव आहे त्यांचं? ही पोरगी ही गोंडुस्कर तांडुस्कर माने. माझं नाव घागर गोंडुलस्कर शिंदे वरवटकर झांबोटे गोजमकुंडे. अरे हा बाबा तेच ते. ही जर ह्या घरात राहिली तर हिचं बाप येईल ना आपल्याला मारेल ना. ऐक ना तुम्ही, अजिबात नाही मारणार ती. अतिशय साधे क्लार्क आहे ते, एकदम साधे क्लार्क आहे. तुम्ही नुसता आवाज चढवला ना तर ते थरथरतील. मी काय म्हणतो, तू धमकीचा फोन करते ते एकदा घाबरले की आपण या दोघांचं लग्न लावून देऊया ना. आपण त्यांना फोन करू की तुमच्यात जर दम असेल तर समोर या, तुम्ही परत स्वतःच्या पायावर जाणार नाही याची गॅरंटी. पोरीला विसरा, पोरीला विसरा असं सांगून टाकू. चल नाही सगळे बरोबर आहे पण हे बोलणार कोण? मोरे मोरे कोण बोल? तू बोलबो. नको नको, मला कसं माझ्या जरा आवाज थोडस हे आहे ना, म्हणजे काय ते घाबरणार येत नाही मला. मी काय श्यामे तू बोल ना. अरे नाही रे, माझ्या आवाजात कुठे इम्प्रेशन आहे? ऐकून हसायला लागेल समोरचा. मला वाटतं की अरुण दादाच्या आवाजात दम आहे. बोला तुम्ही कशासाठी आणि कुणासाठी? माझ्यासाठी. माझ्यासाठी माझ्यासाठी बोल. माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे अरुण. या अख्ख्या रूम वर जर नजर फिरवली आणि तुमच्याकडे आली ना की मला कळतं की हा माणूस नाही, म्हणजे हा मोठा माणूस आहे, हा मोठा माणूस आहे. कुणी मला विचारलं प्रेमाचं प्रतीक काय तर मी ओरडून सांगेन हा बारका बदाम. सऱ्या गोड गोड बोलून मना मस्का लावू नको. मी तुझ्या पाया पडतो मना, काय पण तुझी मदत करते ना. काका काका असं नको, काका पाया पडते काका, प्लीज आमची मदत करा ना काका, प्लीज प्लीज काका प्लीज. अरे पण वीज का? वीज का? बघितलं आज्ञा हे हे आज्ञा. अरे केवढी दसाकडी बघितलीस तुझ्या आवाजात, त्यामध्ये जरब आहे जरब तुझ्या आवाजात ना, धाक आहे धाक. लक्षात घे, काय साधा सुद्धा आवाज आहे का तुमचा? अरे बाप, बुलंद आवाजाचे धनी आहे तुम्ही. तुमच्या आवाजात आहे ना एक प्रकारचा असा होल्ड होल्ड, भारी आवाज एकदम असा पकडून घेतो समोरच्याला. आवाज म्हणजे काय, साधा आवाज आहे का? माझ्या आवाजात जरब आहे? जरब आहे, होल्ड आहे. माझा आवाज एकदम होल्ड आहे? होल्ड आहे. जरब आहे माझ्या? जरब आहे तुमच्या आवाजात. अरे नाही नाही, अरे तुम्ही कस्तुरी मृग आहे. तुमची कस्तुरी तुम्हाला माहिती नाहीये? म्हणजे कस्तुरी आहे? कस्तुरी आहे. असले मला माहित कसे नाही? अरे कस्तुरी आहे तुमच्या. तुमची कस्तुरी तुमच्या गळ्यात? गळ्यात इथे इथे झालं. माझी कस्तुरी माझ्या गळ्यात इथे इथे. तुमची कस्तुरी आहे ना तुमच्या आवाजातून पसरते. काका खरंच तुमच्या आवाजाची रेंज आहे ना अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये काका. असं म्हणत बघा अख्खी. काका आता बोललात ना अंगावर काटा आला काका. काका मला भीती वाटते. अर्ण्या अर्ण्या बघितलास तुझ्या आवाजामुळे हे पोरगी बघ त्याला जाऊन भी लागली. एवढी जरब आहे तुझ्या आवाजात. मग ह्याच्या बापाचं काय होय लक्षात घे. अर्ण्या 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 ए तू फोन कर.
फोन कर, मी इच्छा बापाचा रोल करतो, आपण प्रॅक्टिस करूया, मग म्हणजे तू धमकी देशील, अंदाज येईल, अंदाज तुम्हाला अंदाज येईल काय करायचं. अरे तू बसर ना आज करतो. अरे काय ना बाप, काय गम्मत आहे काय? घबराट आवाज आहे तुमच्या एकदम. फोन करा, फोन करा तुला. हा फोन केला असं समजा इकडे ट्रिंग ट्रिंग वाजलं. ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो हॅलो. हा घाबरवणारा आवाज कोणाचा? अरुण दादाचा. माझी पॅन्ट बदला, माझी पॅन्ट बदला, माझी पॅन्ट ओली झाली, माझी पॅन्ट बदला, माझी पॅन्ट ओली झाली. दादा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा माणसं नाही बोलत, सात वाघ एकत्र डरकाळी फोडतात असं वाटत. अरे आवाज कोणाचा? अरुण दादाचा. आवाज कोणाचा? अरुण दादाचा. आवाज कोणाचा? अरुण दादाचा. बस बस मोबाईल नंबर द्या. 999-666-10. हॅलो सांग पाठवत नाही म्हणा. ट्रिपल नाईन 666-10. तू चिल्लाव वरडू नको. टिन 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 टुक 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 झालं. हॅलो हॅलो. चंपारण गंगारण घागर कोंडलोस्कर शिंदे वरवटकर झांबटे गोचमगुंडे बोलतोय. बस शेवटचं बोललायच बसाऱ्या. हे आता जे बोललायच ते आता मी बोलणार, तू ऐकायचं. तुझी पोरगी चेतना. चेतना. हा चेतक. चेतना. चेतना. अरे हा जे काय तू नाव लहानपणी कुरकुन ठेवलं असते ती विक्र आली माझ्या घरान. तिच आणि सरमेच मी लग्न लावून देणार आहे. तुला काय करायचं ते कर. आता मी या दोघांच्या मागे असा माग उभा राहणार आहे. हॅलो अरुण दादा, या पोरांच्या पाठी मी पाहण्यासारखा उभा आहे. घे पाहण्याचा ऍड्रेस देऊन घे. 702 गीता कुंज सेक्टर नंबर 28. खंडणी बहादूर अरुण दादा. अरुण दादा टराकच्या आला होतो. अबे 99 मर्डर केलेले मी, तुला मारून सेंचुरी पूर्ण करीन. ये हिंमत असेल तर आता घ्या. बसरे हे जरा जास्त झाले असं नाही वाटत. नाही काय याच्यात काय काय बसऱ्या काय. मी त्याला सांगितलंय असा पहाडासारखा माणूस आहे, इकडे आल्यावर त्याला पहाड नाही दिसेल, चिंचुंत्री दिसेल, मी काय करू. अरे नाही ना हो, आता 99 मर्डर केलेला माणूस सांगितलाय, कोण कशाला मरायला येईल येथे. आणि खंडणी किंग त्याला भेटायला कोण येईल. अरे तुमच्या आवाजाने थरथर कापलाय तो. अरे तुमचा आवाज म्हणजे काय साधा आवाज आहे का भारी आवाज आहे जरा बे आवाजात. पण खरंच म्हणजे काय अरे माझ्या आवाजान झरप आहे लोक मन घाबरत. साधा सुद्धा आहे कस्तुरी मृग आहे. एकोणतरी आलं हवालदार पाटील कुंजविहार पोलीस स्टेशन. सलाम साहेब. सलाम साहेब. चिंबावल्या घरा मा झाला का तुले काही झालं काय झालं. अरे आमच्या SP साहेबांचे एवढे जवळचे मित्र आहे चंपारण घागर कोंडुलुस्कर शिंदे वरकटकर जांबेटे गोजमगुंडे त्यांच्या पोरीले तू पळवून घेऊन जाशील, तिचं लग्न लावशील. काय मा झाला खरं काय. नाही काय कितल्या मड्डरी केल्या तुला. 99 मड्डरी आणि काय ते लयला गैरा मोठा तू असा हे ना खंडणी बहादर आहे ना. कुठे आहे पोरगी कुठे बोले. तर साहेबांची पोरगी तू आहे. हो काका. तुला कोण हात लावला. कोणत्या कोणत्या बरोबर जात होत. कुठलेच नाही काका. कुठल्या बरोबर. थांब थांब थांब. मला नाही लग्न करायचं काका. आम्ही इथे बस स्टॉपवर अभ्यास करत बसलो होतो तेवढं ते आले आणि मला म्हणाले काय रे लग्न करणार काय. मी म्हटलं शक्य नाही तर मी सांगितलं
शकतो असं मला बोलले आणि वरती घेऊन आले. अरे मी त्याला खोटं म्हणशील. जबरदस्ती आम्हाला इथे घेऊन आले. मला म्हणाले मी तुझ्या बापाला धमकीचा फोन करतो, लग्न लावून देतो. हो काका. आता अरे वाचा काय बोलते. खरं सांग. अरे यार. अरे वत्सा रे तूच बोललीस ना कि तुमच्या आवाजाची रेंज अख्ख्या महाराष्ट्रात जोरात आहे. आता टॉवर का काढून घेतेस. अरे वत्सरून तुम्ही तरी बोला ना खोटं बोलताय म्हणून. ही पोरं कशाला खोटं बोलती. अरे तू लहान पोरांसारखा पोर खेळ केली आहेस त्यांना फोन लावून धमकी दे. अरे अरुंदा अरुंदा आवाज वाढवू नका, पोलीस येते मार. अरुंदा लग्न म्हणजे काय बावला बाऊलीचा खेळ आहे का साहेब? साहेब हा माणूस काय करतो माहिती का, लोकांना असे खोटे फोन करून धमक्या देतो, मग ते घाबरतात आणि मग त्या याला आसुरी आनंद मिळतो या माणसाला. डेंजर माणूस घाबरते ना. बेटा अर घाबरू नको. चल बेटा तुला आता पोलीस स्टेशनला नेतो, टायरात टाकतो आणि तू डिक्कीच फोडतो. ऐ पोरी ऐ बरे चला पोरांनो घरी जा. असं इकडे तिकडे नाही फिरत. नाही नाही मी याच्या नादी लागू नका. चांगला खर्च. अरे असू दे सुखी राहायचा हे लांबून. चल चल तू चल चल तू एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स. वा सही किलर परफॉर्मन्स होता चेतू. पाठांतर आहा हा 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 म्हणजे त्याच्याबद्दल तुझं खूप कौतुक. मला श्यामदादा प्लॅटॉनिक तुम्हाला आणि श्रमेश आणि हेमंतदादा तुम्हाला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायच्यात, कारण तुम्ही अरुणदादांना खुलवता. म्हणजे तुम्ही त्यांना सनशाईन द्यायचं काम करता आणि हे काम सगळ्यात अवघड आणि निस्वार्थी असतं, त्यासाठी तुम्हाला सलाम. अरुणदा मला असं वाटतं हास्य जत्रेच्या मंचाचे तुम्ही मेक बिलीफचे बदाम आहात. आणि आज तर परफॉर्मन्समध्ये वेगळाच ठेहरा होता, फार मजा आली. खूप भारी मस्त. थँक्यू गाईज. मंडळी एक आजीबाई आली आहे एका ज्योतिषाकडे आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी. बघूया तिथे काय घडतंय. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. इथं सोफ्यावर बसलेल्यांनी तुम्हाला परफॉर्मर ऑफ द डे कधी मिळणार ते सांगणार, आणि इकडं उजवीकडं श्याम बांगर चिंबोरे पकडून कधी येणार ते सांगणार. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार, आयुष्यातलं सगळं सांगणार. प्रसादोक पुढच्या शेड्यूलला येणार का नाही ते नाही सांगणार. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. ज्योतिष माई ये, माई माई ये. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार माई. बाया कसं आहे तू? बरं आहे का? बरं आहे माई. हा कसं चाललंय? बरं चाललंय का? तुझ पोरवाळ कशी आहे? सगळं छान चाललेलं आहे माई. बस माई बस माई बसू का? बस. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. गृहदोष वास्तुदोष पितृदोष कालसर्प प्रेमविवाह मंचहा प्रेमविवाह जे काही असेल ते सांग माई. सगळ्याच निराकरण करणार. हातावर फक्त 51 रुपये ठेव माई. शगुनाचे आहेत माई, स्वतःचे मागत नाही माई. तुझ्या सगळ्या समस्यांचं निराकरण करणार. सटवाई ना तुझ्या नशिबात काय लिहिलं ते सुद्धा सांगणार माई. बाया आता काही दिवसांनी मीच जाईन सटवाईकडं. मी काय करू जाणून घेऊन? माई भोळी अस माई. चेहऱ्यावर दिसतंय माई तू फार भोळी अस माई. पण चेहऱ्यानं भाग्यलक्ष्मी असं कर्मानं गृहलक्ष्मी अस माई. खराय का खोटाय माई? खराय खराय. सगळ्यांसाठी खूप केलंस पण अपेक्षित मान नाही मिळाला. खराय का खोटाय माई? सगळ्यांसाठी इतकं केलंस पण कुणाला त्याची जाण नाही. खराय का खोटाय माई? खराय खराय माई. माई शांत माई. काय नाही रे बाया, बरं वाटत. तुझ्यासारखी माणसं भेटली ना का वाटत बाया. मन मोकळं करावं, मन हलकं करावं वाटत. कसं आहे लहानांचा पण माणसांनी सल्ला घ्यायला पाहिजे. त्याचसाठी बसलेलो आहे माई. काही काळजी करू नको. सगळं खरं सांगणार, खोटं सांगणार नाही. माझ्या तोंडून नाही बोलत वरचा विधाता जो आहे. माझ्या गुरुची वाक्य बोलतोय माई. स्वतःचं काही सांगत नाही, त्यानं तुझं आयुष्य पाहिलेलं आहे माई. ते सगळं तुला उलगडून दाखवणार माई. खराय का खोटाय माई? खराय खराय. सांग माई तुझ्या समस्या सांग माई. आज बघतो का माझं. आता एक समस्या असेल तर सांगेन ना बाबा. किती समस्या असू दे माई. एक असतील, 101 असतील, एक एक करून सांग माई. सगळ्या सोडवणार माई. लय तरास होतो रे. काय सांगू बाबा. 36 गुण जुळवले, सून आणली घरात करून. काय माई? लय त्रास देते रे. जाच करी ती बया. बोलू देत नाही मला, शब्द पडू देत नाही बया. पार घशाखालचा घास उतरत नाही. काय सांगू तुला. वाटत का बया मरावं, लटून घ्यावं, कुठं तरी जाऊ जीव द्यावं वाटतो. अशी सून आणली माया थोबडात मारून घ्यायला. आता
माई असला अभद्र काही बोलू नकोस माई, आता देवाना तुला इथं पाठवलेलं आहे सगळ्या समस्यांचं निराकरण करणार माई. तुझा चेहरा सांगतो माई, त्रासलेली आहेस ग्रासलेली आहेस, तुझा चेहरा सांगतो माई. काय सांगू, तुझ्या सुनन तुला त्रास दिलेला माई, चेहरा सांगतो माई. सगळा त्रास तुझ्या सुनेचा, तुझा चेहरा सांगतो माई. तुझी सून कटकारस्थानी, तुझा चेहरा सांगतो माई. तुझ्या कुंडलीत सगळ्या ग्रहांचं कटकारस्थान तुझ्या सुनं केलेलं आहे, तुझा चेहरा सांगतो माई. तुझी सून तुझ्या कुंडलीत शत्रू म्हणून बसलेली आहे, खराय का खोटाय माई? खोट आहे. एवढी पण काय वाईट नाही माई, एवढं बोलला होतो का? शत्रू बित्रू बोलून मोकळा झाला तू? हा एवढं कोणी टोकाचं बोलत असतंय का? हाय कटकटी आहे पण माया आहे तिला, हाय तशी बरी आहे म्हणा. बाया पार मला म्हणते खायला देती, सकाळी उठती चहा बनवती पोहे देती, बाया धिरड काय काढीन काय काय करीन. माग फक्त एकदा मी तिला म्हणलं, बाया मालय पोट्र्या दुखत्यात, ह्या पोट्र्या घासल्या माया माहितीये का, रातभर जागून काशीची वाटी घेतली. वाताचा तारस आहे ना मला, मग ती काशीची वाटी घेतली, रातभर चोलत बसली, लय भारी आहे तशी अशी आहे कटकटी. चांगली गोष्ट आहे माई, चांगली गोष्ट आहे. पण आता थोड्या वेळापूर्वी तू म्हणाली होतीस की तुला तुझ्या सुनेचा जाच आहे माई, सुनेनं तुला त्रास दिलाय माई. लय त्रास देते वाटत जीव द्यावा वाटत, कुठं तरी लटकून घ्यावं, झाडाला माराव, जगूच नाही पार वाटत, एवढा त्रास आहे सुनच नाही. पण त्याच्यानंतर माई तू असं म्हणालीस माई की तुझी सून चांगली आहे माई. चांगली आहे माया आहे तिला, माया आहे बया, मा बहिणी बया जळी त्यात मायावर म्हणतात. बया काय सून शोधून काढली, नशीब काढलं म्हणतात, सुनन दे नशीब काढलं माई. सून काय तिच्या हातचं खाशीन बया, काय शेंगुळ्या बनवती मग. नाही पण अशा पाठवण्याला ती अशा शेंगुळ्या करीती, अशा मासोड्या थापिती माई सून. मग आलास तो बोट चाटत बसीन, ताट चाटून घेशीन, एवढी भारी आहे माई सून. मग नाही माई, पण मध्ये तू म्हणालीस तुझी सून म्हणजे कटकटी आहे. आहे कटकट. मग तुला कटकट हवी आहे का नको आहे माई? कोणाला कटकट पाहिजे म्हणजे तुला कटकट, तुला कटकट पाहिजे का? मला कटकट मग कटकटीनं त्रास होतो रे, डोकं भंजाळून निघातं कधी कधी. वाटत नको कटकट, वाटत जीव द्यावा कुठल्या तरी झाडाला लटकून जाऊन मरून जावं वाटत. माई काळजी करू नकोस माई, आता मी इथं आलेलो आहे माई, शांत हो माई. या सगळ्या कटकटी या सगळ्या समस्या यांचं निराकरण मी करणार माई, तुझा हात दाखव माई. कटकट तर पाहिजे ना पण, कटकट तर पाहिजे. कसं आहे कटकटी आहेत भांडणं येतं पिरेमे, ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर आपण कटकट घालतो. बाहेरचा माणूस कशाला बॉम्बला ऐकून घेईन आपलं. आता तुला म्हणून सांगते नाही माई, इथं कोणी नाही, आपण दोघच होत माई. आमच्या गावचा पोलीस पाटील होता, लई घरात कटकटी मोकार कटकटी, बायको नुसती कटकट घालायची. त्यानं ठरवलं नोकरी संपली की गावाला जाईन, चांगलं शेतात घर बांधीन, मस्त शेती करीन. 10 दिवसात नोकरी संपल्यावर झाला ना पागल, पार याडा झाला भंजाळला. हा पण तुला खरं सांगू का, कटकटी आहेत ना ठेच्या सारखे आहेत, ठसका लागतो पण आयुष्याची भाकरी काही वाढ लागती. हा लागती का नाही? मला कटकट पाहिजे, नको पाहिजे कटकट. कटकटींमुळे पाटील गेला पण कटकटी चांगले आहेत माई. तुला कटकट हवी का नको माई? बाय कोणाला पाहिजे कटकट? नको आहे की नाही माई? मग काळजी करू नकोस माई, तुझ्या सगळ्या समस्यांचं जे काही मूळ आहे ते मी शोधून काढणार माई. काय मूळ सांगायचं का? हे बघ आईक बाबा, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये म्हणतात, पण तू भला माणूस दिसतो म्हणून तुला सांगते. बोल माई, मुद्द्यावर ये माई, सांग माई तुझ्या समस्या सांग माई, मी सगळं निराकरण करणार माई. आता बोल माई. काय सांगू, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात ते खरंय, पण आदिरानं कोर्टाची पायरी चढली, माझ्यावर जमिनीवर केस टाकली, जमिनीची केस टाकली. बाबा मी त्याला म्हणलं काय करीतो तू, बापजाद्याची जमीन आहे आपली, काय ना केस बीस टाकतो, एकत्र बसून खाऊ पण नाही. मेल्या म्हातारीचं कोण ऐकात, म्हातारी काय तोंडाच्या वाफा घालवायला बसली तर नुसती, कोण ऐकात? मुर्दे मला सांग, माझा हात बघून सांग की असा निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे. माहितीये मी जिंकणार आहे, मला फक्त सांग. अगदी बरोबर बोललेली आहेस माई, तुला माहितीये तू जिंकणार नाहीस, पण तू काळजी करू नकोस, तू जिंकत नसेल तरी सुद्धा आपण तुला जिंकवू माई. तू अगदी योग्य माणसाकडे आलेली आहेस, हे कोर्ट कचेरी ह्या सगळ्यात माझा हातखंड आहे माई. तुझ्या दिरानं तुझ्यावर केस टाकलेली आहे, बरोबर माई? काळजी करू नकोस, आपण असा झाली उपाय करूया की तुझ्या दिराला या केस मधनं बाजूला करूया माई. दाखव तुझा हात दाखव माई. त्याला पण जागा पाहिजे ना रे. नाही जागा लागन त्याला, बिचारा लय तसा गरीब आहे रे. हा माझं काय नाही, माझं बरं आहे, मला दावणीला गुरं आहेत, मला मोप शेती आहे, बापजाद्याची जमीन आहे, मापवर्ग चांगलं कमवत आहे. त्याचं तसं नाही ना, मोठं पारग पार दिवा नाही, पण प्यातय लय प्यातय. मग धाकट्याचा आधार आहे बापाला, ते सांभाळीन. पण काय आता या जमिनीवर केस झाली मला सांग माई. कोणी नाही आहे माई, दोघंच होत माई.
आज दोघांचंच किट आहे तो पण आत नंबर नेतोय माही. कसे आता ती जमीन त्याच्यावर बसली की ना ती जमीन कसता येत ना त्याच्यात पीक घेता येत. आता तू मला सांग बाबा, दूध देत नाही ती गाय आणि दाना देत नाही ती धरणी माय, काय उपयोगाची आहे शेतकऱ्याला? माई मला शांतपणे एक गोष्ट सांग, तुला जमीन हवी का नको? माई हवी नाही भाई, आता हवी नको. मग या जमिनीत ना तुझ्या दिराला बाजूला काढायचं का नाही? माई नाही रे, असं कसं बोलतो तू? हा ना ती गमू आणि जमीन मिळव, काय करू मी त्या जमिनीचं सांग बर. माई ए माई एक गोष्ट सांगू का माई तुला? सांग ना बाबा. तू ढोलकी कधी बघितलीस का? ढोलकी माई तू ढोलकी बघितलीस का कधी आयुष्यात? बघितले भजन तिथं ढोलकी बाजू. एकदा कधीतरी स्वतःला आरशात पण बघ माई, तुझ्यात आणि ढोलकीत काही फरक नाही माई, दोन्हीकडनं वाजतीस माई, असं करू नकोस माई. तू पण बोल लाव रे, मला बाकीचे बोलत येत तसे तू पण बोल. माई रडू नकोस माई, माई रडू नकोस माई, मी तुला आता इथं तुझ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी बसवलेलं आहे माई, लक्षात घे माई. मी तुला सांगणार माई काय करायचं काय नाही करायचं ते माई. सांग बाबा सांग. हे बघ, आपण जमिनी जुमला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया, पण लक्षात घे, जमीन जुमला पैसा अडका ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात माई, महत्वाच्या. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची गरज पडते माई, लक्षात घे माई. खरंय खरंय. एक काम करू आपण, जमीन नंतर बघू. मला सांग तुझ्या आयुष्यात पैसा किती आहे? तुझा चेहरा सांगतो माई, तू लोकांची उनी धुनी काढलीस, भांडी धुनी केलीस, काढलीस की केलीस की नाही? तू लोकांची भांडी धुनी केलीस, पण तुझा चेहरा सांगतोय की तुझ्या आयुष्यात कधी पैसा आला नाही माई. लोकांसाठी मर मर मेहनत केलीस, हात बघितला मगाशी माई मी तुझा, सगळ्या रेषा पुसल्यात, एवढी भांडी धुनी केलीस, पण तुझ्या आयुष्यात पैसा आला नाही माई. खरंय का खोटं? खरंय खरंय. बाकी सगळं बाजूला ठेव, तुझी सून जमीन जुमला सगळं बाजूला ठेव, पण आयुष्यभर तुझ्या आयुष्यात पैसा का नाही आला ते बघूया माई. तुझा हात दाखव माई. बाया आयुष्यभर मरमर केली, पैसा नाही आला, आपण आता जाताना तरी काय पैसा आहे ते बघ बाबा. दाखव हात दाखव माई, तुला पैसा हवा हे मला कळलेलं आहे माई. क्या पैसा पैसा करताय तू, पैसे पे काय को मरता है. पैसा पैसा माई हे गाणं आहे माई. पैसा बा पैसा माई हे गाणं आहे माई. माई हे गाणं आहे माई. आयुष्याचं गाणं झालंय माझ्या, काय करे तू त्या पैशाचं, चाटतो का तो पैसा? हा पैशाने नाती तुटत या आपल्या मान्यावर आहे. पैसा असला का लई सुख येतं का तुला? काय वाटत सुख आपल्या मान्यावर असतं बाबा, आता तुला म्हणून सांगते. माई आज कुणी नाहीये माई, आपण दोघंच आहोत, पंच पण कमी आहेत माई, घे माई. तुला म्हणून सांगते, गावचा सरपंच आहे बरं का, गावचा माई मोठ्यानं बोल माई, डबिंग लागेल असं काही करू नकोस माई. अरे बाबा गावचा सरपंच आहे, मॉप पैसा आहे त्याच्याकडे, नुसता पाण्यासारखा पैसा वाहतोय, पण करशील काय त्या पैशाचं? मी काय करणार ते बघ. काय माई पाठीला पाठ लावून असते थोबड बघत नाही एकमेकांची, हा काय कामाचा आहे तो पैसा मला सांग बरं. आपण पैसा पैसा, मी काय म्हणते, दोन येळचं खायला भाकरी मिळती, कांदा मिळतो, गपगुमान आपण जगाव, गरजेपुरता पैसा असेल बस झाला, काय आला पाहिजे पैसा पैसा करता माई. गाणं आहे माई. माई तुला पैसा नकोय माई, मला इतकं सांग माई, तुला पैसा हवाय का नकोय माई? कोणाला नकोय पैसा? म्हणजे तुला पैसा तर लागतोस ना बाबा, पण काय जाताना माणूस काय शेवटी घेऊन जातो, एक रुपया घेऊन जातो का नाही कपाळावर, जाताना पण माणूस पैसा पैसा करतच जातोय. माई म्हणजे तुला पैसा नकोय माई? असं कसं नको, पैसा तर लागतो ना जगायला, पैसा नको, गरीब मागतो पैसा, गरीब म्हणतो देवाकडे प्रार्थना करतो बाया मला पैसा दे, भिकारी म्हणतो ए पैसे दे दो बाया, भिकारी म्हणतो. माई भिकारी असं म्हणत नाही माई, हे तुझं तुझं तू म्हणतेस माई. काय माझं मी म्हणते? लक्षात घे माई, तू दोन्ही बाजूने बोलतेस माई. आता तुझी अवस्था तुला कळत नाही, पण मी सांगतो तू गोडा पण आहेस, तू मसाला पण आहेस माई. बरोबर बोलला, माझं आयुष्य असंच झालंय गोडा मसाल्यासारखं झालंय. नाही माई तुझ्या आयुष्याचं नाही, प्रमोशनचं बोलत होतो माई. माई एक गोष्ट लक्षात घ्या माई, मला आता ह्या पैशाबद्दल तुझ्या जमिनीबद्दल तुझ्या सुनेबद्दल काही बोलायचं नाही माई. लक्षात घ्या, आपलं आयुष्य आपल्याला देवान दिलेलं असतं, त्याच्यात आपण काहीतरी करायचं असतं माई. तुझ्या वाटणीचं आयुष्य तू जगलेली आहेस माई, पण उर्वरित आयुष्य तू काय करणार आहेस हे तुला सुद्धा माहित नाही माई. खरंय का खोटंय माई? खरंय खरंय. माई तुझा हात दाखव माई, तुझी आयुर्सीमा बघून सांगतो तू किती काळ जगणार माई. बरोबर दाखव, तुझा हात दाखव माई. आयुष्य तर पाहिजे ना, आयुष्य पाहिजे, पण काय एक पलका जीना फिरतोय जा खाली हात आहे ते माई. माई फक्त गाणी होत आहेत माई, स्किट बाजूला राहत आहे माई. गाणंच झालंय आयुष्याचं माझ्या,
आपण म्हणतो जगायचं जगायचं, पण काय नसतं हल्ली, जगणं काय नाही. अशी धडधकट माणसं अशीच्या अशी डोळ्यासमोरनं निघून जातात आपल्या आयुष्यातनं, तरी आपल्याला कळत नाही. मग आता मला सांग, आमची कुठे चालला बाबा? अख्ख्या आवारात कोणी नाही माई, अख्ख्या आवारात कोणी नाही. उडव तू पण माया म्हातारीची खिल्ली उडव, मोकळं करावं असं वाटत म्हणून सांगते रे तुला. बोल माई. बाई जा बाई, आमची बया म्हातारी पारा अंथरुणाला खिळून या अजून. सगळेजण म्हणतात आता मरल का मग मरल. तिच्या माग तिचा पोरग गेलं, तिची सून गेली, नातू गेला, म्हातारी ही अशी तहाटच्या तहाट अजून अंथरुणात. मग मला वाटत बाया मी गेल्या दिवाळीला म्हणत होते पुढच्या दिवाळीपर्यंत जगीन का मरीन, कायच काय काल चिवडा केलाय लाडू वळलेत काल म्या, आहे आता दिवाळीत खायला. काय आयुष्य तरी, आयुष्य आयुष्य तरी काय असं आयुष्य आहे सांग बरं. माई मला कळत नाही तुला जगायचंय का मरायचंय. माई जगायचंय ना. म्हणजे तुला जगायचंय म्हणजे आता हे बघ सटवाई ना माझ्या नशिबात काय लिहिलंय ते कर्म करून तर मला जगायला लागन का नाही, तेवढ्यासाठी तर मला जगायला लागन का नाही. पण मग आता असं काय म्हणालीस मी कधी जाईन असं का माई, दोन्ही बाजूने नको बोलू माई. बघून तरी काय उपयोग आहे माई, काय उपयोग नाही. लय केलं रे सगळ्यांसाठी काय आयुष्याच. मी पण लय केलं का माई आता एवढ्या वेळात. एक काम कर माई, माझा बराच वेळ गेलेला माई, माझ्या हातावर माझे 51 रुपये टेकव आणि तू जा माई. काय बोलले? माझ्या हातावर माझे 51 रुपये टेकव. अरे क्या पैसा पैसा माई, गाणं नको गाऊ माई. हे एक काम कर माई, हे माझ्याकडे ते 100 घे आणि तू जा माई. अयो भविष्य खरं ठरत बया. माझा नातू मला सकाळी म्हणला आजे तुला आज धन लाभ आहे बया, धन लाभ झाला मला. बया पण धन लाभ झाला असता काय, झाला नसता काय, 100 रुपयात काय मिळत माई? सगळ्यात कसं बोलते माई, धर माई सगळ्यांनी काय म्हणशील. एक सांगतो बाबा, तुमच्या दोघांचं भविष्य उज्ज्वल आहे, त्याच्यावर हात दाखवायची गरज नाही, फक्त टाळ्या वाजवायची गरज आहे. क्या बात आहे, सुपर सई. मधाळ परफॉर्मन्स होता. तुम्हा दोघांना एकत्र बघणं म्हणजे जुगलबंदी आहे आमच्यासाठी प्रेक्षक म्हणून. आणि एक आवर्जून सांगावं असं वाटतं की या आजी एकदम बिनबुडाच्या गड्डूसारख्या होत्या आणि त्या मला फारच आम्हाला सगळ्यांनाच फारच भावल्या, मज्जा आली. मंडळी बंदुकीच्या शूटिंगला सामोरं जाणं आणि कॅमेराच्या शूटिंगला सामोरं जाणं या दोन खूप भिन्न गोष्टी आहेत. यावरच आधारित प्रहसनात बघूया काय धमाल घडते ते. मला लगा विश्वासच बसला झालाय, आपण एवढी मोठी हिरोईन उचलून आणली लगा. आणि अरे साधी सुधी हिरोईन नाही, साऊथ इंडियन स्टार भाग्यलक्ष्मी कुटुंबवार. फक्त आता मराठीत सेटल झाली आहे. त्याच्यात काय दवा, आमचा अरुण कदम साऊथ मधले मोठे स्टार पण आता इथं सेटल झाली आहेत. अरे त्याचे डायलॉग इथे कळत नाही म्हणून इथे पाठवत. बेन्या हिथं तरी कुठं काय तिथं एनर्जीवर चाललंय सगळं. एवढं आहे सगळं, एवढा बोलू नको, बाप माणूस आहे तो माहितीये काय. फक्त आता छाती त्रास देते त्याला. पण त्याची बेवऱ्याची ऍक्टिंग अमिताभ बच्चनला पण आवडली आहे. मग त्याने स्तुती केली होती त्याची. काय बोलतो मग या पम्या? अरे आता सावरू नको, लोकांना कळलंय तुम्हाला. बप्पल आणलाय बप्पल आपण. बप्पल मॅडम आपल्याला म्हणजे लय आवडता तुम्ही. एक सेल्फी घेतो वय हसा की. हाताला काय सांगतो, तोंडाला पट्टी बांधली आहे ना. चल मी असतो घ्या. गेंडा दिसतो गेंडा. अरे जा आहे ना या चिकट पट्टीचा कारण की त्याला काय होत आहे. मला जोडवा दादा,
मॅडम मॅडम हे बघा असं नाही का असं नाही मग तुम्ही पाहिजे तर त्याला दादा म्हणा ह्याला गादा म्हणा मला दादा ना काकी म्हणून नाडामध्ये येऊ नका चल बस ये शायनिंग ना मारायची आप्पा माहिती आहे का तुला आप्पाच माहित नाही पण सगळे मला टप्प बोलते तुम्ही घाबरू नका आता आप्पा येईल मग सगळं कळेल तुम्हाला आप्पा आला रे पोरा काय झालं पप्पा नाही पप्पा बोलते रे ओ मॅडम तुम्ही हा जो पिंपा आला होता ना तो पप्पा नाही आहे तो आप्पा आहे सॉरी सॉरी आप्पा मी पाया बट मला जण भाग्यलक्ष्मी मॅडम इथं बसा अरे इथं बसा इथं बसा अयो पोरांनो आईला उचलून आणलं आईला म्हणजे काय आप्पा अशी फुलागत उचलून आणली एक नंबर अरे एक नंबर मॅडम तुम्ही महाराष्ट्राचा क्रश पाया पडत मॅडम याने कसला कसला स्टेप केला का जोडू मॅडम मला सांगतो तुमचा ना मी लय मोठा फॅन आहे त्या करूया हो ऐका तर आम्ही सगळे सिनेमे पाहिले तुमचे तुमचा जो पहिला होता ना सिनेमा तिथून फॅन झालोय आपण तो पहिला माहित आहे काय चादर एक प्रेम कथा काय ऍक्टिंग केली होती एक नंबर बघितलं होता नाही मॅडम हे बघा आम्ही सांगतो तेवढा करायचा तुम्ही बोलायला ते करी ना पप्पा सॉरी आप्पा तुम्ही बोला भांडी घासी ना कपडे धुई ना लादी पण पुजन पांग पण पुजन बोलायला ते काम करी ना मी हे कुठली हिरोईन आणली आहे लादी पुजन पांका धुईन हे कुठली हिरोईन आहे आजली हिरोईन असते काय अरे हिरोईन असली तरी काय झालं काय काम चुकली आहेत काय आता सई तामणकर बघ हे आप्पा तिचं नाव नको घेऊ रे तोल जातो लपडी होती ना चिकट एकट्या पोरीने घर शिफ्ट केलंय माहिती एकट्या पोरीने नंतर घर शिफ्ट केल्यानंतर अंग दुखत होत तरी फोटो टाकले माझा हात दुखतो माझा पाय दुखतो माझी कंबर दुखते माझी मान दुखते रा तू येराय का त्या तिचं पोजिंग असत बरोबर की नाही जे काय असेल पण बाबा हिरोईन असली तरी करते ती घरची काम पण करते माहित स्वयंपाक काय करते मी युट्यूब वर तिचा एक व्हिडिओ पाहिला होता काय बटाट्याची पिवळ्या बटाट्याची भाजी केली होती माहित आहे एक नंबर ते आता काहीच नाही दुसरी पण भाजी केली होती एक नंबर बनवली होती ती पण पिवळ्या बटाट्याची भाजी या दोन तर सोडून उठते तिसरी तिने जी पिवळ्या बटाट्याची भाजी अरे भारी पिवळ्या बटाट्याच्या भाजीचा काय कौतुक सांगतोय त्याच्यामध्ये जिरा आणि तिखट असा शिंपडला तर झालं पिवळ्या बटाट्याची भाजी नाही तर बटाटा असा हातामध्ये घेतला आणि त्याला बोलला भाजी तो स्वतःची स्वतः पिवळ्या बटाट्याची भाजी एवढा बापल हे तू तुझं सांगतोय तू बटाटा हातात घेतला आणि असा केला तरी भाजी होते हिला काय बोलू नको आणि हिला आपण काय पिवळ्या बटाट्याची भाजी करायला आणली आहे काय नाही ना मॅडम काय झालंय आमची ना चार पोरं आहेत ती पोलिसांनी पकडले आता तेव्हा जे तिकडून पोरं आमची पाठवतील तेव्हा आम्ही तुम्हाला इथून पाठवणार एवढाच हे पाम्या काय करायचं सांग पण काय काय ना आपण धमकीचा व्हिडिओ करायचा आहे म्हणजे आपण हिला धमकी द्यायची आहे ते गव्हर्नमेंटला पाठवायचं आहे पण तो व्हिडिओ कोण म्हणजे बोलणार कोण आहे तू नाही रे आपण नाही केला यार आप्पा तू आमचा हिरो आहे करणार नाही यार आप्पा तू तू अरे सगळं तयार आहे कॅमेरा बिमेरा आणलेला तुला फक्त बोलायचं आहे आणि तू जे बोलणार आहे ना ते बाप्पाने लिहिलेलं आहे चटप कर चटप कर
मी सांगू आप्पाचा नाय करायचा नाद जो अन्ना देल तो होईल बर्बाद. आप्पा बघ ही लाईन झाली की असा डेंजर वाला असायचा मग पुढची लाईन. एवढाच कठीण आहे यार. नाही ना पुढचा नाही केला. ऐकून भाग्यलक्ष्मी कुटुंबवार आमच्या ताब्यामध्ये ही जितके पाहिजे असेल तरंग्या बापू डॉक्टर्या अधोक्षक एमपीएससी पाहिजे ताबडतोब. कॅमेरा घ्या कॅमेरा घ्या आता सगळा घामाघूम झालो. तुला लय घाम येतो. चल बाय तू घे आपा घे. चाल मॅडम एवढासा फक्त एक पटकन मारून टाकूया. इथे या इथे दाखव रे इथे या इथे. आप्पाचा नाय करायचा नाद जो नडल होईल बरबाद. आप्पाचा नाय करायचा नाद. आप्पाचा नाय करायचा नाद जो नडेल तो होईल बरबाद. आप्पा जो नडेल तो होईल एकदम बरबाद. मला जो नडेल जो नडेल तो होईल बरबाद. शेवटचं काय होईल एकदम बरबाद. आप्पाचा बादा बादा काय बादा बादा. अरे मला कसं आप्पाचा नाही करायचा नाद जो नडेल तो होईल बरबाद. अरे पण याला बघितलं की घाबरलं होतं. तू मोठा आप्पा आहे यार. तुला व्हिडिओ ला काय घाबरतोय यार. ऐके ना विथ युअर परमिशन मी सांगू काय. मॅडम मी बोलू काय. मॅडम तुम्ही करताय त्याच लय आहे. तसा नाही आहे. मला कसं आलाय ना त्रास. आय एम ऍक्ट्रेस. मी दाखवू काय. बस बस हिरोईन म्हणून बस आहे आता. रेकॉर्डिंग चालू. आप्पाचा करायचा नाही नाद जो नडला तो होईल बरबाद. ही तुमची लागल लागल अभिनेत्री भाग्यलक्ष्मी कुटुंबवार. तुम्हाला जर जित्ती हवी असेल तर आमचे चार साथीदार बाबू रंग्या डोकऱ्या आणि अधोक्षज एमपीएससी आत्ताच्या आत्ता सोडायचं. समजलं काय. लागल लागल हिला डाला ना. आयो असा टेरर दिला मला 102 तापत आला रे. एक नंबर. असा करायचा. मला कथा कळलाय. कळलाय ना. बडा बडा नको. बडे बडे टेक आवरून टाक. माझ्याकडे वेळ नसते. माझं सेकंड चालू आहे. आपण नूडल बर्बाद. अरे बस इकडे मला पाठ नाही होत आहे. तुम्हाला नाही जमणार. तुम्हाला नाही जमणार. मोबाईल दे. मोबाईल दे. मी करे दे. इकडे इकडे उभे रे. सगळे इकडे उभे रे. आणि माझं बोलून झालं की हसायचं असं फक्त.
सगळ्यांची आवडते भाग्यलक्ष्मी कुटुंबवार सगळ्या महाराष्ट्राचे क्रॅश या गुंडांनी मला बघडलं असत मला वाजवा यांचे चार साथीदार तुमच्याकडे असत बंड्या रंग्या डोगिऱ्या आणि अध्यक्षाचे एम पी एस सी त्यांना सोड नाही तर मला जित नाही सोडणार या लोक मला मारून टाक दिले असं असं उद्या पाठवायचा व्हिडिओ पोलिसांना समजलं आणि रिटेक बिटेक हवं असलं तर कॉल मी आणि उद्याचे पण पैसे लागणार समजलं पर डे घेणार लढाला ना बरोबर आहे यार आपल्याला एकदम गिलेटवाला आला पाहिजे यार एवढी उचलून आणली आणि आपण तिची काय तयारी पण नव्हती केली कसा करायचा काय करायचा ती गेली आता कोणाचा व्हिडिओ सेदा जाधवला उचलूया काय नको तो इकडे आला तर तो गुंड की आपण गुंड त्याच काढणार लढाला ना एकदम सुंदर परफॉर्मन्स सिद्धू भाई एकदम फुल टू फटाक झाला ना भाई परफॉर्मन्स आणि या गँग मध्ये प्लीज मला किडनॅप करा मी आजूबाजूला फिरतो तुमच्या असं आहे कमाल अरे कमाल क्या बात आहे सुपर